शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो, मी भरत पाटील सर, सहायक शिक्षक श्री वसंतराव जयवंतराव देशमुख, प्रायमरी इंग्लिश स्कूल कोल्हापूर। आज आपण मराठी विषय पाहतोय, यामध्ये मराठी व्याकरण। मराठी व्याकरणाला आपण सुरुवातीपासूनच सुरुवात केलेली आहेच। आज आपण विशेषण हा भाग पाहणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण नाम सर्वनाम पाहिलं, त्याचबरोबर आज आपण विशेषण म्हणजे काय आणि त्याची थोडक्यात आपण उदाहरणं जाणून घेणार आहोत। तर नाम म्हणजे काय तुम्हाला माहित आहे सगळ्यांना, नामाची व्याख्या देखील आपण लिहिलेली आहेच। नाम म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तींच्या, फळांच्या, फुलांच्या किंवा साहित्यांना दिलेली जी नावं असतात त्यांना काय म्हटलं जातं, नाम असं म्हटलं जातं। त्यानंतर सर्वनाम म्हणजे काय, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हटलं जातं, सर्वनाम असं म्हटलं जातं। म्हणजे जो, तो, आम्ही, तुम्ही अशा पद्धतीनं सर्वनाम त्या ठिकाणी वापरलं जातं। आता विशेषण म्हणजे काय, तर विशेषण म्हणजे काय की नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात। काय म्हणतात, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या। मग त्यामध्ये शब्द कोणकोणते असतील बघा, उदाहरणार्थ आपण इथे घेतलेले आहे, चांगला असेल, गोड, त्याचबरोबर सुंदर असेल, हिरवा, चौकट, म्हणजे अशा पद्धतीचे काही शब्द असतात। म्हणजे नामाला विशेषून त्या ठिकाणी काय केलं जातं, ते शब्द वापरले जातात। म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती, एखाद्याचं आपण कौतुक करत असतो बरोबर, त्याचबरोबर एखादा हुशार असेल तर त्याला देखील आपण त्या ठिकाणी त्या पद्धतीनं बोलत असतो। म्हणजे विशेष माहिती सांगणाऱ्या, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, विशेषण असे म्हणतो। काही उदाहरणं आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू।